महापालिकेतील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे अजात शत्रू सरदार अटल बहादूर सिंग यांचे शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती दिनी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर उपचारही सुरू होते, मात्र आज ते आपल्याला सोडून अनंतात विलीन झाले आहेत. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. सरदार अटल बहादूर सिंग हे 3 नागपूरचे महापौर होते. 3 मार्च 2017 रोजी त्यांचा अमृत महोत्सवानिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला होता. मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांनी एका शिक्षकाकडे मराठी भाषेची शिकवणी लावली होती. त्यावेळी महिन्याला 30 रुपये याप्रमाणे शुल्क होते. महिन्याच्या शेवटी 30 रुपये दिल्यावर त्या शिक्षकांनी 16 रुपये परत केले. असे त्यांनी का केले असे विचारले तेव्हा त्यांना मी केवळ 14 दिवस शिकवणीला आलो असे सांगितल्याची आठवण सरदार अटल बहादूर सिंग यांनी सांगितली होती. अटल बहादूर सिंग यांच्याकडे माणसे जोडण्याची कला होती. त्यांची प्रत्येक क्षेत्रात मुसाफिरी होती. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्यामुळेच नागपुरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सत्कार होऊ शकला. लता मंगेशकर यांनी नागपुरात येण्यास नकार दिला होता, मात्र अटल यांच्यामुळे त्या तयार झाल्या होत्या. अटल बहादूर सिंग यांच्या आग्रहामुळे तत्कालीन कुलगुरू भाऊसाहेब कोलते यांच्या काळात नागपूर विद्यापीठाची पदवी मराठीत देण्यास सुरुवात झाली. अटल बहादूर सिंग आणि मोहम्मद सिंग तुली यांनी पदवी मराठी भाषेत देण्याची मागणी केली होती. तसेच नागपूरचे महापौर असताना विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते नेहमी कामात अग्रेसर होते. एक प्रखर राष्ट्रवादी म्हणून त्यांची ओळख होती. सर्व स्वातंत्र्य क्रांतिकारकांचा त्यांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. विद्यार्थी नेता असताना त्यांनी विद्यापीठाचे विविध परिसरांना हुतात्म्यांच्या नावाने मिळवून दिले. याच महापौरांच्या काळात फुले मार्केटमध्ये गरिबांसाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि बिस्मिल्ला खान यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यासोबतच ग्रामसेवकच्या रूपाने त्यांनी पत्रकारितेतून जनतेच्या समस्याही दूर केल्या. कडबी चौक निवासस्थानाहून शनिवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अंत्ययात्रा निघून वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. अशा महान नेत्याच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अशा या खंबीर नेत्याला VKB न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली.